गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण हे केवळ शिवसेना शिंदे गट आणि भाजप पक्षापर्यंत मर्यादित होते पण आता नवा ट्विस्ट यामध्ये आला आहे शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का दिला आहे राष्ट्रवादीचे महाडेचे आमदार बबन शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील यांनी दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि आगामी विधानसभा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील विविध भागातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना गळाला लावण्याचे लक्ष निर्धारित केलंय त्याचा पहिला परिणाम आता पुढे आला आहे बबन शिंदे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या मागील दिवसांपासून सुरू होती त्यानंतर आता शिंदे फडणवीसांच्या भेटीला गेल्याने ते भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाती मतदारसंघात शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या दिशेने जाण्याचे संकेत दिले जात होते जय श्रीराम असा संदेश कार्यकर्ते एकमेकांना देत होते परंतु बबन शिंदे यांनी यावर थेट बोलण्याचे टाळले होते सूत्रांच्या माहितीनुसार बबन शिंदे यांनी रविवारी रात्री पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती परंतु या भेटीत काही सकारात्मक न घडल्याची माहिती मिळाली आहे बबन शिंदे हे आमदार आहेत त्यामुळे जर अशा प्रकारे त्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते